आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिरोळमधील मराठा बांधव दसरा चौक ठिय्या आंदोलनात झाले सहभागी. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून आज शिरोळ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौक कोल्हापूर येथील ठिय्या मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून शिरोळ तालुक्यातील सकल मराठा समाज आज कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये मराठा क्रांती समन्वय समितीला पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. आता आरक्षण द्या, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही अशा घोषणा देत मराठा बांधवांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी बंटी देसाई, धनाजी चुडमुंगे, परवेज मेस्त्री, किशोर पाटील, शरद उर्फ बापू मोरे, धैर्यशील पाटील, रणजित जगदाळे, शेखर बारवाडकर, विजय माने, अजित माने, टिलू देसाई, विनायक पाटील, अक्षय पाटील, अंकुश माने, एम एस माने यांच्यासह शिरोळ तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप इंगळे. बनवतो म्हणून आपण तुलाची तिच्यामुळे राहतो. शेतकरी जगला नसता तर आपण काय अन्न खाल्लं नसतं, चार कोण्याची रात खाल्ली नसते, असाच उपाशी मारला असतो. मुंबई कोल्हापूर या सिटीवाल्यांनी काय केलं असतं, या शेतकऱ्या बघून आपण जगतो. पण सरकारला कदाच विरुद्ध सरकारला चालते हो, त्यांच्याकडे गाडी घोडा सगळं, पण आमच्या गरीब माणसाने काय करावं, कुणाकडे बघून जगावं आणि कशा म्हणून जगावं, असाच आमचा प्रश्न. परवा एक मुलगा नाळा जवळून आला, आईला म्हणाला, आई म्हणाली, बाळा ऍडमिशन झालं काय? तो रटला आणि म्हणाला, अरे माझं ऍडमिशन झालं नाही, मला होऊन गेलं नाही, कारण मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून. मराठ्यांना आरक्षण हे आर घटत कशा विरुद्ध व्हावं, कशा विरुद्ध व्हावं, हे मराठा आरक्षण मिळवावं कसं, यो यो योच मराठा आजच आम्हाला आरक्षणात आर घालतोय. या जगामध्ये 75% शेती करतात आणि 75% मराठा समाज असुरक्षित आहे ते आमचे सैन्यामुळे. त्या सैन्यानं आपल्या जीवाची काय नसतं, आपल्या जीवाची पर्वा नसते, पण तिने सैन्यावर जीवाफाट रक्त कानून आपल्यासाठी बलिदान देतात, आहुत देतात. महाराज बंधू काकासाहेब शिंदे त्याची पर्वाच निधीवर समाधी घेत का घेतले असेल. मराठ्यांना आरक्षण आहे तरी सरकारचा प्रश्न आहे, तरी सरकाराचा विचार नाही. या मुख्यमंत्री सगळ्यांना या सरकारचा काही वाटत नाही, सरकारांचा विचार नाही या माणसावर. आज जर औरंगजेबाला तर मराठा कळाला असता तर औरंगजेबाला तर मराठा कळाला असता तर या सरकारला का मराठा कळत नाही? मराठा कोणाला म्हणतात, मराठा कशासाठी म्हणतात, हे अजून आम्हाला कळालं तर नाही हो, असे सरकार म्हणतात. सरकार मराठा आज मागे पडलाय तुमच्या नादात. या ठिकाणी तुमची वेळ आली असती तर चाललं असते का? हो तुम्ही श्रीमंत, तुम्हाला चालतंय, पण आम्ही काय करावं, कुणाची तोंड घासावी आणि कुणाची तोंड नशिबात बघावी अशी आमच्यावर वेळ आल्या. या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे? त्यांनी हात वरून करून मला सांगायचं. श म्हणजे शास्त्रक्रिया, व म्हणजे वज्रक्रिया, आणि ज म्हणजे जांतिक क्रिया. याचा तीन क्रियांचा अभ्यास म्हणजे श म्हणजे शिवप्रेमी राजा, श म्हणजे शक्तिक राजा, आणि न म्हणजे आमच्या कल्याणोष्टिक राजा. असे क्रांती राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं नसतं तर महाराष्ट्र स्थापनच झालं नसतं. 1653 साली माझ्या शिवरायाचे हे नवी स्वराज्य पूर्ण झाले आणि स्वराज्य स्थापन झाले. पण आज मागताय की सर्व जातीला, सर्व धर्माला एक प्रकारचं बहुबल सरकार द्यावं अशी माझी सरकारला विनंती. शेतकरी आज फास लावून आत्महत्या करून मरतोय कशामुळं? या पैशामुळं. आज झालं, उद्या झालं, परवा झालं, ठरवा झालं, त्या ठरवा झालं,
अजून आरक्षण आम्हाला तोडगोडच आमची सरकार उद्या देतो उद्या देतो उद्या देतो. कधी येणार उद्या तुमचा? कधी येणार उद्या आम्हाला? तेव्हा आरक्षण आम्हाला मिळेल. कधी आरक्षण मिळेल आम्हाला? मग आम्ही सुखाने जगू, मग आम्ही चार घात होऊ शकतो. आज आमची लोक उपोषण करतात, रस्त्यावर ठिय्या आंदोलन करतात. कशासाठी? आपल्या पोराबाळांच्या साठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. एवढं